नमस्कार मित्र मैत्रिणी, आज आपण छानसा वाक्यांचा थपथपीतला असा म्हणजे काळवण थपथपीत करून घेण्यासाठी या वाक्या घेतलेल्या आहेत मी. आपले लागणारं साहित्य आहे, तेल घेतलेलं आहे, मसाला हळद वाटण घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, भाजलेलं वाटण आहे हा आता मी ते तर टॅमॅटो कापून घेतलेलं आहे, कांदा आहे, लसूण लागणार आहे आपल्याला. आता आपण इथे वाकट्या भाजून घेणार आहे, 2 मिनटं असं छान परतून घ्यायचं आहे. धुवून घेत आहे वाकट्या, थोडा गरम पाण्यात धुवायची म्हणजे घाण असे नाही निघून जाते, सगळे स्वच्छ धुवून घेत आहे. आता इथे मी पातेल तापत ठेवलेला, मी तेल टाकून घेत आहे. तेल तुम्हाला कमी जास्त आवडत असेल तसं टाका, जास्त टाकलं तर छान होतो वाकट्यांचे रसा. आता आलेला आहे लसूण टाकून घेऊया, कांदाही लगेच टाकून घ्यायचं, छान परतून घ्यायचं आहे. टॅमॅटो मी टाकून घेत आहे लगेच, वाटण टाकून घेत आहे मी. नेहमी त्यातलं कांदा लसूण वगैरे भाजून केलेलं आहे वाटण, तुमच्याकडे जो वाटण वापरता तो टाकून घ्यायचा आहे. आणि आता हळद मीठ मसाला टाकून घेत आहे, छान पैकी परतून घ्यायचं आहे 2 मिनटाचा. त्यातलं वाटण पण परतून झालेलं आहे, आता त्यात वाकटा टाकून घेऊया. आपण वाकटा टाकून घेणार आहोत, परतून घ्यायचं आहे, थोडीवर करून छान परतून घ्यायचं आहे. आणि आपल्या जेवढा रसा हवा आहे किंवा सुका हवा, तर सुका असेल तर कमी पाणी टाका, रसा हवा तर जास्त पाणी टाकून घ्या. मी थोडं मीडियमच करणार आहे, मध्यम करणार आहे, थोडंसं सुकं सुकंच करणार आहे. अशा भाकरीबरोबर भातावर चपातीवर कशावर छान लागतो. आता मी थोडंसं पाणी टाकून याच्यावर झाकण ठेवून वापरून घेणार आहे. आता मी थोडंसंच पाणी टाकून घेणार आहे आणि झाकण ठेवून मस्त मिनटं वाफ काढून घेणार आहे. इथे बघा आपल्या छानसं वाकट्यांचं रस शिजत आहे. मी त्यात चिंच टाकून घेतली, माझ्याकडे चिंच होती आणि ती चिंच टाकून घेतलेली म्हणजे आणखीन सुंदर होतो वाकट्यांचा रसा. तुझ्याकडे असेल तर टाका, नसेल तर मग कोकम चिंच टॅमॅटो काहीही टाकू शकता. चिंच टाकले तर खरंच छान लागतं. तर पुन्हा एकदा शिजून घेणार आहे 5-7 मिनटं. इथे बघा किती छान कड आलेला आपल्या वाकट्यांच्या रशाला, खूप सुंदर दिसतोय रसा, तरीही खूप सुंदर आलेली आहे. मी थोडंसं आटवून घेणार आहे रसा, थोडं सुकं सुकं हवं आहे. झालं की मी टाकणारच आहे चिंच टाकून घेतलेली, बघा अख्खी चिंच टाकलेली आहे मी. सुंदर होतो चिंच टाकला रसा, झालं की दाखवतच आहे. इथे बघा आपला वाकट्यांचा रसा तयार झालेला आहे, सजून दाखवतो आहे तुम्हाला. तुम्ही याच्यात वांगं किंवा बटाटा टाकू शकता, पण मी नाही टाकलेलं आहे. तरी कोथिंबीर टाकू शकता, मी ह्याच्यात कोथिंबीर वाटण्यामध्ये टाकलेली टाकत नाही आहे. झालेलं आहे, मी सजून दाखवत आहे. इथे बघा आपला वाकट्यांचा सुका थपथपीत रसा खूप छान झालेला आहे. कालवणी म्हणतात भावा ठिकाणी, लिंब कांदा वगैरे घ्यायचं छानपैकी खायला. भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा, चपातीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका राणी रेसिपीला. आणि कधी तर तुम्ही वाकट्यांचा रसा, सुक्या वाकट्यांचा रसा खाल्ला असेल तर प्लीज कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. तोपर्यंत नवीन रेसिपी बघायला बघूया. इथे बघा आपला सुक्या वाकट्यांचा छानशी थपथपीत असा रसा रसा करून घेतलेला आहे. रसा म्हणा किंवा कालवण म्हणा, तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही काही म्हणू शकता. खूप सुंदर झालेलं आहे. भाकरीबरोबर खा, तांदळाच्या चपातीबरोबर खा, भाताबरोबर खा, खूप सुरेख लागतो हा वाकट्यांचा रसा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका राणी रेसिपीला. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी, तोपर्यंत बाय बाय. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी, तोपर्यंत बाय बाय.